काल लोकसभेच्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान मुंबईमध्ये पार पडलं. एकूण 6 लोकसभा मतदार संघामध्ये हे मतदान पार पडत असताना काही ठिकाणी मात्र मतदान होताना गोंधळ निर्माण झाला होता, काही घोळ झाला होता आणि यामागे ढिसाळ कारभारामुळे जे आहे ही सगळं घडलं होतं असा आरोप जो आहे तो ठाकरे गटाने केला होता आणि त्यावरती आता सरकारनं गंभीर दखल घेतलेली आहे. खरं तर काल याच्यावरनं राजकारण रंगलेलं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी यावरनं उद्धव ठाकरेंवर टीका केलेली होती. मात्र आता सगळ्या स्तरातून या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे, कारण काही ठिकाणी यादांचा घोळ होता तर काही ठिकाणी जे मतदार नागरिक मतदान करायला आले होते त्यांचं मतदान ऑलरेडी कुणीतरी करून गेलं होतं, त्यामुळे एकंदरीतच नागरिकांनी सुद्धा सी वोटर ॲपवर या संदर्भात तक्रारी दाखल केल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात मुख्य सचिव नितीन करेड यांना उच्चस्तरीय समिती नेमून या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत. परंतु हे आदेश दिल्यानंतर ठाकरे गटाने मात्र आता यावरून मुख्यमंत्र्यांना उशिरा शहाणपण सुचला असं जो आहे तो म्हटलेलं आहे. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी या संदर्भात आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये सचिन अहिर यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरती जे आहे ते निशाणा साधलेला आहे. हा जो आहे तो उशिरा आलेला शहाणपणा आहे असं सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे. काल जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा आम्ही रडीचा डाव खेळतोय अशी टीका उपमुख्यमंत्र्यांनी आणि महायुतीच्या नेत्यांनी केली, मात्र आता स्वतःच या संदर्भात चौकशीचे आदेश देत आहेत. परंतु आदेश जो दिला आहे ती तक्रारीचा पत्ता मात्र चुकलेला आहे, कारण या संदर्भात निवडणूक आयोगाला चौकशी करण्याचे अधिकार आहेत. परंतु असं असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना या संदर्भात आदेश दिलेले आहेत, त्यामुळे हा कुठेतरी जाणीवपूर्वक या संदर्भात कमी मतदान व्हावं, कारण मुंबईमध्ये ठाकरे गटाला सहानुभूती आहे आणि त्याचमुळे मुख्यमंत्र्यांनी आणि बाकीच्या महायुतीच्या नेत्यांनी किंवा सरकारने अशा पद्धतीचा घोळ घेतलेला आहे असा गंभीर आरोप जो आहे तो सचिन अहिर यांनी केलेला आहे. नक्की सचिन अहिर या चौकशीबाबत काय म्हणालेत आपण पाहूयात. आलेला हा शहाणपणा आहे असं म्हटलं ते अयोग्य होणार नाही आणि आता परत शहाणपणा आहे की नाही हाही एक प्रश्न येतो, कारण ही संपूर्ण यंत्रणा ही मुख्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षतेखाली येते. मला वाटते कदाचित तक्रारीचं त्यांचा पत्ता चुकला आहे का असं म्हणावं लागेल. मुख्य सचिव काय चौकशी करणार, यंत्रणाची जी सर्व गोष्टी ज्या महानगरपालिकेने पुरवलं पाहिजे प्रशासनाने पुरवलं पाहिजे हे एका बाजूला, पण त्यांचं नियंत्रण मुख्य निवडणूक आयोग केलं पाहिजे आणि त्याच्यात ऑब्झर्वर्स आहेत की 1-2 दिवस अगोदर हे सर्व येऊन पाहू शकले असते करू शकले असते. अनेक उणीवा हे आपल्याला त्यामध्ये जाणवलेले आहेत, हे मी नाही तुम्ही बघता. आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे की जाणून बुजून काही भागांमध्ये ही टक्केवारी कमी करण्याचा प्रयत्न होतोय का. माझं तर म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी हे बघावं की त्यांच्या इकडे तो प्रकार झालेला आहे मग त्याचाही काय शोध घ्यावं. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की काल एक उपमुख्यमंत्री सांगतायत की रडी दडाव खेळत आहेत म्हणजे आम्ही तक्रार केली तर, आणि आता खुद मुख्यमंत्री ही तक्रार करतायत यातूनच हे गोष्ट स्पष्ट होतोय. कोटीवधी रुपये महानगरपालिकेचे खर्च करून देशाच्या पंतप्रधानांचा रोड शो चांगला होऊ शकतो, चांगला इव्हेंट होऊ शकतो, पण लोकशाहीचा इव्हेंट अशा प्रकारे ढसाळ पद्धतीने जाणून बुजून केलाय का हाही एक प्रश्न निर्माण होतोय. आणि सुविधा न ठेवणं याच्या मूळचं कारण काय होतं, मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. अनेक उणीवांपैकी मोठ्या मैदानामध्ये या सर्व बूथ लावल्या गेल्या. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पूर्ण रीतीने 36-37 पर्यंत आपला तापमानाचा पारा वाढल्यानंतर तुम्ही अशा वेळी अपेक्षा कराल की लोकांनी लाईनमध्ये उभं राहावं. पाणीची व्यवस्था नाही आहे काही भागांमध्ये, शौचालयाची व्यवस्था केली तर जाऊ शकत नाही माणसं तिकडे, आणि लाईन सोडून गेले तर कसे जाणार आहेत. तर या सर्व अपुऱ्या गोष्टी जे केले गेलेले आहेत यातूनच हे स्पष्ट होतोय की एका बाजूला अमाप पैसा वाटप केला जातोय मतदारांना आमिष देण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला यंत्रणांकडनं साधी सुविधा या मुंबईकरांना मिळाली पाहिजे. ज्या पद्धतीने वोटिंगची मशीन्समध्ये स्लो चाललेले होते, आरओ असतील एआरओ असतील वारंवार आम्ही तक्रार करून पण होत नाही. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घोळ पाहायला मिळालेला आहे. काही मतदार याद्यांमध्ये गेल्यावेळी निवडणूक केलेल्या लोकांची नावं डिलीट केलेली आहे, काहीचे जे गेल्यावेळी मतदारमध्ये नाव आहे यावेळी मतदार यादीमध्ये नावच नाही, काहीचे फोटो वेगळे. ह्या सर्व जे कारभार पाहता हा प्रश्न निर्माण होतो की नेमकं ह्याला जबाबदार कोण. उशिरा
तर मतदार याद्यांमध्ये ज्या मुंबईतल्या मतदार याद्या आहेत त्यांच्यामध्ये जाणीवपूर्वक घोळ घालून जो आहे तो कालचा सगळा प्रकार घडलेला आहे असा आरोप सचिन अहिर यांनी केलेला आहे. या संदर्भात जर काय नक्की चौकशी होते किंवा काय नक्की पावलं उचलली जातात हे आम्ही पाहू, नाहीतर आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोठावू असा सुद्धा इशारा सचिन अहिर यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता या संदर्भात नक्की काय चौकशी होते, नितीन करीर जे मुख्य सचिव आहेत त्या उच्चस्तरीय चौकशीतून काय निष्पन्न होतं हे पाहावं लागेल. Bye.